आणि यानंतरची बातमी इंधन दरवाढीची। पाच राज्यांच्या निवडणुका संपल्या की इंधन दरवाढ होणार याचे कयास सर्वसामान्यांनी बांधले होतेच आणि कालपासून त्याला सुरुवातही झाली आहे, तसा प्रत्यय येऊ लागलाय। सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। पेट्रोल 83 रुपये प्रति लिटर, 83 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 83 पैसे प्रति लिटरनं महागलंय। सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत। विशेष म्हणजे कालच पेट्रोल प्रति लिटर 84 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 83 पैशांनी वाढ झाली होती। म्हणजेच 2 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये जवळपास 2.5 रुपयांची वाढ झाली आहे। अमेय राणे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अमेय, निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर इंधनाचे दर वाढणार हे सगळ्यांनाच माहिती होतं, त्याची सुरुवात झालेली आहे, काय दर आहेत आज? प्रज्ञा, सलग दुसऱ्या दिवशी मुंबई आणि संपूर्ण उपनगरात जी आहे ते इंधन दरवाढ पाहायला मिळते। आजचा जर दर पाहायला गेला तर कालच्या तुलनेत डिझेल हे 85 पैशांनी तर पेट्रोल हे 84 पैशांनी महाग झालेलं आहे, म्हणजे जवळपास 1-1 रुपयाची ही दरवाढ आहे। आपण आज जर मुंबईत डिझेलचा भाव पाहिला तर तो 95 रुपये 84 पैसे आहे, तर पेट्रोल हे 111 रुपये 66 पैसे इतका प्रति लिटरचा भाव आहे। अनेक लोक सकाळी आपल्याला इथे आलेले आहेत पेट्रोल भरण्यासाठी, काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, तुम्ही रोज गाडी चालवता, पेट्रोलचे दर आता रोज वाढत चालले आहेत, इलेक्शन झाल्यावर हे होणं अपेक्षित होतं? नाही, हे अपेक्षित नव्हतं, एवढं काय इतकं प्रचंड प्रमाणात नाही, काय करणार लोक, काय करणार, म्हणजे गाड्या तर चालवल्याच पाहिजेत, पब्लिक व्हेकल वेळेला नाही मिळत आणि मग त्याकरता गाडी स्वतः चालवणं आवश्यक आहे, परंतु एवढा भाव चालू होता ना ती गाडी काढायची वाटत नाही। इंधन दरवाढ होत आहेत, घरगुती गॅसचा सुद्धा दर खूप वाढला आहे, तर एकंदरीत बजेट कसा आता? इंधन वाढलं की सगळ्या गोष्टी वाढतात, त्यामुळे इंधन वाढीचा परिणाम सगळ्या सामान्य लोकांवर होतोय, इतर लोकांवर पण होतोय, जे गाड्या चालवतात त्याच्यावरती होतो, जे गाड्या चालवत नाही त्यांच्यावरती पण होतोय। प्रतिक्रिया आहे की इंधन दरवाढ झाली की त्याचा परिणाम हा सगळ्या जीवनावश्यक गोष्टींवर होतो, मग तुम्ही गाडी चालवा अथवा नका चालवू, इंधन दरवाढीचा फटका कुठे ना कुठेतरी सर्वसामान्यांना बसतोय, अशी बोलकी प्रतिक्रिया इथं लोक व्यक्त करतात। प्रज्ञा, खरंय, खिशाला झळ बसते आणि महिन्याचं बजेट सुद्धा कोलमडून जाते। अमेय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।